गाळप झालेल्या उसावर राज्यातील साखर कारखान्यांना दर वर्षी प्रति टन 10 रुपये निधी यंदाच्या हंगामापासून गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला द्यावा लागणार आहे। त्यामुळे साखर कारखान्याकडून दरवर्षी या महामंडळाला सुमारे 100 कोटीचा निधी उपलब्ध होणार आहे। राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी साखर कारखान्याकडून दरवर्षी टनामागे 10 रुपये आकारण्यात राज्य शासनाने मान्यता दिली आहे। राज्यात सहकारी आणि खाजगी क्षेत्रातील मिळून जवळपास 200 कारखाने कार्यरत आहेत। राज्यातील विविध जिल्ह्यातील अंदाजे 8 ते 10 लाख कामगार स्थलांतरित होऊन ऊस उत्पादक जिल्ह्यात काम करतात। साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू झाल्यापासून 31 डिसेंबरपर्यंत झालेल्या गाळपावरील देय होणारी रक्कम 15 जानेवारीपर्यंत व 1 जानेवारी ते गाळप हंगाम संपेपर्यंत झालेल्या गाळपावरील देय असणारी रक्कम गाळप हंगाम संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत जमा करावी लागणार आहे।